या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील 10 वर्षात पद्मशाली समाजासाठी काहीही केलेलं नाही। जेव्हा जेव्हा यंत्रमाग कामगार अडचणीत येतात तेव्हा त्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा राहिला आहे। मागील 15 वर्ष पद्मशाली समाजानं विधानसभेसाठी पाठिंबा दिलाय। यंदा लोकसभेच्या मोठ्या रणांगणातही आशीर्वाद असे आवाहन सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांनी केलंय। सोलापुरातील पद्मशाली समाजाच्या वतीनं महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांना बुधवारी पाठिंबा जाहीर करण्यात आला। यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, महेश कोठे, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फुलमारी, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन रोटे, शिवसेना जिल्हा प्रमुख अजय दासरी, शहर प्रमुख विष्णू कारंपुरी यांची यावेळी उपस्थिती होती। यावेळी बोलताना प्रणितीताई म्हणाल्या, जे यंत्रमाग कामगार कारखानदार आहेत त्यांच्या डोक्यावर GST राक्षस अजूनही बसलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली, याचा फायदा कुणालाही झाला नाही, उलट नोटबंदीचा त्रास विडी कामगारांना भरपूर झाला। यंत्रमाग कामगारांचे देखील नोटबंदीमुळे नुकसान झाले। तसेच भाजप सरकार आल्यापासून गॅस दरात मोठी वाढ झाली आहे। सर्वात जास्त याचा त्रास महिलांना झालाय। 8 दिवसाला पाणी मिळतंय। भाजपने 2 वर्षापासून महानगरपालिका निवडून घेतली नसल्यामुळे ही वेळ आली आहे, असा घणाघण प्रणिती शिंदेंनी केलाय। यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे यांनी भाजप आणि त्यांच्या दोन्ही खासदारांवर सडकून टीका केली आहे। सुशील कुमार शिंदे यांनी यंत्रमाग धारकांसाठी कोट्यवधी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं। नंतर शरद पवारांनी 72,000 कोटी रुपयांची सर्वात मोठी कर्जमाफी जाहीर केली होती। मात्र भाजपच्या कार्यकाळात बेरोजगारी वाढली, महागाई वाढली, त्यांनी फक्त फसवे आश्वासन दिलेत। मागील 10 वर्षात भाजपच्या खासदारांनी कोणतंही काम केलं नाही। उमेदवार बदलण्याची वेळ त्यांच्यावर आलीये, यातूनच ते निष्क्रिय ठरल्याचे बोचरी टीका केली आहे। दरम्यान यावेळी मतदारांनी रामावरून धार्मिक वाद न घालता सर्वधर्म समभावाची भूमिका घेणं गरजेचं आहे। यासाठी रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी असं म्हणत त्यांनी तुतारी वाजवणाऱ्यांच्या हाताच्या छिंडावर मतदान करण्याचं आवाहन केलंय। यावेळी वरील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीसह जनार्दन कारंपुरी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे मुरली सुंचू, अशोक बल्ला, उद्योगपती श्रीधर बोल्ली, गोवर्धन सादुल, लक्ष्मीनारायण कमटम, मल्लिकार्जुन कमटम, सुधाकर गुंडेली, रवींद्र चौडेकर, गोवर्धन सुंचू, रवींद्र गेंटाल, राज महेंद्र कमटम, गोवर्धन कमटम, संतोष सोमा, वासुदेव इप्पलपल्ली, उमेश मामड्याल, तिरुपती परकीपंडला, राहुल गंजी, श्रीनिवास येमुल, राय मल्लू कमटम, रमेश कैरमकोंडा, श्रीनिवास गाली, राम गड्डम, अनिल वास्तव, गणेश बुधारम, रेणुका बुधारम, व्यंकटेश देवसानी, सत्यनारायण गड्डम, राजय्या गज्जम, अमर देवसानी, सुरेश नक्का, श्रीधर गुंगुल, वीरेंद्र पद्मा, मल्लेश कारंपुरी, बाळकृष्ण मल्याल, सनी कोंडा, शिवा श्रीराम, विजय निली, नरेंद्र येमुल, रामकृष्ण श्रीराम, तुलसीदास मिठा, श्रीनिवास बडगू, रमाकांत गांगलू, श्रीनिवास येल्दी, केशव कोलशेट्टी, मनोहर माचरला, मनोहर विडप, योगेश मार्गम, भारतीताई इप्पलपल्ली, मंजुश्री वल्लाकाठी, लक्ष्मीकांत साका, विवेक कन्ना, निरंजन बोधून, अशोक वडनाल, प्रभाकर भीमनाथ, नरसिंग तू, लता गुंडला, भारती अक्कलदेवी, नागेश म्याकल, रमेश विडप, राजू नंदाल, रेणुका बुधारम, नागेश बोमड्याल, लक्ष्मण गडगी, व्यंकटेश नंदाल, अनिल कोंडूर, सत्यनारायण लक्षेट्टी, रवी गड्डम, सुनील सारंगी, श्रीनिवास कोटाबत्ती, मेघश्याम गौडा, दशरथ सामल, मल्लेशम यमूल, श्रीनिवास विटप, बालाजी यज्जा, लक्ष्मीनारायण दासरी, दयानंद मामड्याल, प्रवीण मुसपेट, सतीश संगा, राकेश महेश्वरम, श्रीकांत कोंडा, शिवराज दासी, नागेश यमूल, श्रीनिवास परकीपंडला, भूषण येले, गोवर्धन सरगम, चंद्रमोगली कमटम, शार्दूल कोठे, विलास श्रीराम, नरेश येलूर, अशोक कमटम, अंबादास तुम्मा आदी मान्यवर आणि पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। तुम्ही 3 मला आमदार म्हणून निवडला, मी हे कधीच विसरू शकणार नाही। तुमचे उपकार आहे आणि आज मी एका मोठ्या युद्धाला चालले, तुमचा आशीर्वाद घेऊन चालले आणि म्हणून आज मी ते महत्वाची आहे। तुम्ही आशीर्वाद द्या, कारण का ही निवडणूक जरी माझ्या एकटीची असते तरी ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे। ही लढाई महागाई विरोधातली लढाई, कारण का BJP आल्यापासून 300 रुपयाचं सिलेंडर 1200 रुपये झाले। सर्वात जास्त त्रास ह्याच्या महिलांना झाला, बिडी कामगारांना झाला, यंत्रमाग कामगारांना झाला, त्याच्यानंतर रिक्षा दुकानामध्ये धान्य बंद झालं, त्याचा पण त्रास कामगारांना झाला, त्याच्यानंतर पाणी पूर्व भागात पाणी सगळं विस्कळीत सोलापुरात आज 8-8 दिवसात पाणी मिळतं। कोणा
नॉनव्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी कार्यक्रम, विविध पार्टीचे ऑर्डर ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.